खाडीचं निळशार पाणी, त्यावर डोलणाऱ्या होड्या, लख उन्हाच्या काठपदराची हिरवी साडी नेसून उभी ही भोवतालची जमीन आणि तिच्या केसातल्या मोगऱ्यासारखे भासणारे हे ढग न्याहाळत फिरते आहे माझ्या लाडक्या कोकणात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. असं म्हणतात की एकदा 10 दिशांना भटकंती सुरू झाली की आजवर कधीही न अनुभवलेलं खूप काही गवसत असतं आपल्या हाती. अशीच माझ्या हाती लागलेली एक गोष्ट म्हणजे जुनी जाणती देवळं. गाभाऱ्याचे गाणे या आपल्या नव्या कोऱ्या ट्रॅव्हल लॉग सिरीजचा हा आहे पहिला वहिला एपिसोड. संगीताचं वेड माझ्या देहात जितकं खोल रुजलंय तितकंच खोल रुजलंय देवळांविषयीचं कुतूहल. त्यांच्या ठेवणींचं कौतुक नि युगानुयुगांच्या या जिवंत साक्षीदारांचं कमालीचं अप्रूप. म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक एपिसोडमधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. लेट्स गो. आजचं पहिलं वहिलं पुष्प लक्ष्मीनारायणाच्या चरणी. रत्नागिरीपासून अवघ्या 22 किलोमीटरवर असलेल्या नेवरे गावात निघाली. नेवरे मुरुगवाडी या परिसरातलं हे आहे श्री लक्ष्मीनारायण देवस्थान. चटकन सापडायचं नाही अशा आडवाटेला डेरेदार झाडांच्या कमानीखालून पुढे जाणाऱ्या वळणावळणांच्या रस्त्याच्या शेवटी टोकाला उभी असणारी ही साधीशीच पण देखणी वास्तू. मजबूत चिऱ्याच्या दगडांची जुनी बांधीव तटबंदी ओलांडून आत आले तेव्हा रखरखत्या उन्हाचा त्रास क्षणार्धात निवळला. भोवतालची उंचच उंच झाडं, गोड गळ्याचे पक्षी, देव आणि आपल्याशिवाय आजूबाजूला कुणीच नसणं हे नेमकं काय फिलिंग आहे ना ते एक्सप्रेस नाही करता येत. ते एक्सपिरियन्सच करावं लागतं. ही जी चौकटीवरची पट्टी आहे त्याला गणेश पट्टी म्हणतात. कोकणातल्या बहुतांश देवळांमध्ये ही जुनी लाकडी पट्टी बऱ्यापैकी सुस्थितीत दिसते. देवळात आल्या आल्या लगेच लक्ष जातं ते म्हणजे या गाभाऱ्याकडे आणि गेल्या अनेक शतकांपासून या मंदिरात विराजमान असलेल्या पुरातन विष्णू मूर्तीकडे. तसं साधंसुधं बांधकाम असलेली ही वास्तू या मूर्तीच्या अस्तित्वामुळे एकदम विशेष वाटायला लागते. आणि दिस वॉज भल्या मोठ्या घंटेपर्यंत हात पोहोचवायचा सक्सेसफुल प्रयत्न. देवासमोर आल्या आल्या मूर्तीचं रूप न्याहाळायला सुरुवात केली. समपदस्थानात उभे हे चतुर्भुज श्री विष्णू. मूर्तीच्या शैलीवरून तिच्या निर्मितीचा नेमका काळ सांगू शकेल असं कुणीही भेटलं नाही या परिसरात, पण साधारणपणे किमान 5 ते 7 शतकं जुनी रचना आहे ही. मूर्ती ज्या अखंड पाषाणावर उभी आहे त्या भागांना भारतीय मूर्तीशास्त्रात रथवाहिका आणि रथ असं म्हटलं जातं. मुख्य मूर्तीला श्रीमूर्ती असं संबोधलं जातं. प्रभावळीच्या उजव्या भागानंतर चरणांच्या बाजूला जी मध्यम आकाराची मूर्ती दिसते ती आहे देवी आणि डाव्या बाजूला लहान आकारात दिसतो तो आहे गरुड. प्रभावळीच्या डाव्या बाजूकडून विष्णू अवतारांची चिन्ह कोरलेली दिसतात. मत्स्य, कूर्म, वराह इथपर्यंत अगदी स्पष्ट ओळखू येतील अशा स्थितीत आहेत. श्रीमूर्तीच्या उजव्या वरच्या हातात चक्र आहे, उजव्या खालच्या हातात गदा आहे, तर वरच्या डाव्या हातात शंख आहे आणि खालच्या डाव्या हातात अक्षमाळा आहे. शिरावर करंडक मुकुट दिसतो. गळ्यात कौस्तुभमणी आणि इतर अलंकारांची गर्दी पाहायला मिळते. कमरेला केवळ लहानसे अधोवस्त्र आहे. मनगट आणि दंडावरच्या सैलसर माळा तसंच पायांमधले नुपूर हे आणखी काही दागिने. श्रीमूर्तीच्या समोरील भागावर अगदी स्पष्टपणे दिसून येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सुवर्णसूत्र किंवा हेमयज्ञोपवीत. पुरातन मूर्तिकलेनुसार
त्याला एक रुबाबदार रत्नखचित गाठही असते ज्याला मध्यग्रंथीमणी असं नाव आहे, पण ती इथे ठळकपणे दिसण्यात आली नाही. त्या व्यतिरिक्त गाभाऱ्यासमोरच आणखी दोन मूर्तीही दिसल्या, तसंच परिसरातच पण मूळ वास्तूबाहेर एक शिवलिंगही आहे. तुला कुणाचा नाही हे वा, वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा, केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा, तुझा नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन. तर मंडळी, दिस वॉज द फर्स्ट एपिसोड ऑफ गाभाऱ्याचे गाणे. ही नवी कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरूर आवडतील, या सगळ्याविषयी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फरमाईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि मुग्धा वैशंपायन ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा, कारण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. अशाच अमेझिंग कॉन्टेंटसह लवकरच भेटू पुन्हा. धन्यवाद.